हॅलो फ्रेंड्स, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कारगाव ते ठाणा या सेक्शनमधील गेज कन्व्हर्शनचा वर्क प्रोग्रेस. हॅलो मित्रांनो, मी पुन्हा एकदा निघालो आहे गेज कन्व्हर्शनच्या कामाचा आढावा घेण्यासाठी. आता मी आलो आहे कारगाव स्टेशनमध्ये. कारगाव स्टेशनचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे, तर आता आपण कारगाव ते ठाणा ह्या सेक्शनचा अपडेट बघू. तर कारगाव इथे ह्या प्रोजेक्टचा एक बेस कॅम्प आहे. ह्या कॅम्पमध्ये ह्या प्रोजेक्टमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. तसेच ट्रक्स आणि क्रेन्स, JCB सारख्या कन्स्ट्रक्शनला लागणारे मशिनरीज यांचे मेंटेनन्स आणि पार्किंगची व्यवस्थासुद्धा इथेच करण्यात आलेली आहे. याखेरीज इथे क्रशिंग मशिनरीजसुद्धा उभारण्यात आली आहे. ह्या क्रशिंग मशीनमध्ये मोठ्या गिट्टींचं रूपांतर छोट्या छोट्या गिट्टींमध्ये केल्या जाते, ज्यांना चुरी असे म्हणतात. तर मित्रांनो, आपण चाललोय ठाणा ह्या स्टेशनच्या दिशेने आणि तुम्ही पाहू शकत आहात की ह्या मार्गावर रूळ काढण्याव्यतिरिक्त बाकी दुसरं कोणतंच काम झालेलं नाही. भिवापूर समोरचा 7-8 किलोमीटरचा भाग सोडला तर त्याच्यासमोर ठाणा या स्टेशनपर्यंत काहीही काम होऊ शकलं नाही. डाव्या बाजूचा रस्ता एका गावाला जातो आहे, सरळ आहे आपला ठाण्याकडे जाणारा नॅरोगेजचा जुना मार्ग, आणि इकडे उजव्या साईडला गेलो असता गडचिरोली नागपूर हायवे आहे. पण आपण नॅरोगेजच्या ह्या जुन्याच मार्गाने जाऊ. कारगाव ते ठाणा ह्या गेज कन्व्हर्शनच्या प्रोजेक्टच्या काही बाबींवर फॉरेस्ट डिपार्टमेंटचा आक्षेप आहे, त्यामुळेच ह्या सेक्शनमधील गेज कन्व्हर्शनचं काम हे थंड बसत्यात आहे. तर मित्रांनो, मी आता कारगाववरून काहीच अंतरावर आलो असता मला आता इथे असा मध्येच खूप मोठा खड्डा खणलेला दिसत आहे. पण तिथून जायला मार्ग आहे, आपण समोर तिथून जाऊ शकतो. रस्ता तर पूर्णपणे हा वीरानच दिसत आहे आणि मी एकटाच या मार्गावरून प्रवासाला निघालो आहे. तिथे आहे आपली गाडी. हा सेक्शनसुद्धा उमरेड कऱ्हांडला या अभयारण्याचाच भाग आहे. उमरेड कऱ्हांडला अभयारण्य ते ताडोबा अंधारी टायगर रिझर्व या दरम्यान वन्य प्राण्यांची मूवमेंट होत असते. याला धरूनच फॉरेस्ट आणि रेल्वे ह्या दोन डिपार्टमेंटमध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण झालेले आहे, त्यामुळेच ह्या सेक्शनमध्ये काही काम होऊ शकत नाही आहे. तर इथे हा असा मोठा असा ओढा आहे आणि त्याच्यामुळे आता आपण इकडून काही समोर जाऊ शकणार नाही. आता आपण दुसऱ्या रस्त्याने मुख्य रस्त्याला लागू आणि सरळ ठाणा स्टेशन गाठू. इथून एक पायवाट गेलेली दिसत आहे. आता त्या पायवाटेवरूनच मी माझी गाडी समोर नेतोय. जर आपणही असेच एखाद्या अपरिचित निर्मनुष्य प्रदेशात अडकले तर अशाच पायवाटेचा शोध घ्यायचा किंवा एखाद्या नदीच्या काठाकाठाने समोर जायचा. तुम्ही नक्कीच एखाद्या मुख्य रस्त्याला तरी लागाल किंवा एखाद्या वस्तीपर्यंत तरी येऊन पोहोचाल. अशा प्रकारेच मीही नागपूर हायवेला येऊन पोहोचलो. मित्रांनो, इथे माइलस्टोन तुम्ही बघू शकता. उमरेड आहे इथून 7 किलोमीटर.
गाडी रस्त्यावर चढवताना नेहमी या गोष्टीची खात्री करून घ्यायची की मागून कोणतं वाहन येत तर नाही आहे, नाहीतर अशा प्रकारे खूप ॲक्सिडेंट होत असतात. ठाणा स्टेशनकडे जाण्यासाठी आपल्याला नागपूर रस्त्यावरून डावीकडे वळावं लागते. हा सेक्शन जंगलातून जात असल्याने पूर्वी नॅरोगेज ट्रेनमधून प्रवास करताना निसर्ग सौंदर्याची उधळण पाहायला मिळायची. हा रस्ता जातो कारगावच्या दिशेने आणि आपण आत्ताच तिकडून आलो आहे आणि आपण इथेही जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं दिसते की मार्गावर अजूनही खडी गिट्टी तसेच आहेत अजूनपर्यंत. पण ह्या उजवीकडे आपण जर बघितलं तर इकडे थोडंफार तरी सपाटीकरण झालेलं दिसत आहे आणि समोर काहीतरी काम सुरू असल्याचं आपल्याला दिसत आहे. तर मी समोर जाऊन तुम्हाला दाखवतो की एक्झॅक्टली काय सुरू आहे.